बालमित्रांनो, जेव्हा तुम्ही मराठीचा अभ्यास करायला सुरुवात करता, म्हणजे बालवाडीमध्ये ज्यावेळेला तुम्हाला बालवाडी किंवा पहिली मराठी या विषयाची ओळख होते, त्यावेळेला तुम्ही तो अभ्यास कसा करता? सुरुवातीला तुम्ही मराठीतले छोटे छोटे अक्षरं शिकता, हो की नाही? ते कसे काढायचे, कसे वाचायचे हे शिकतात. त्याच्यानंतर तुम्ही 14 खडे शिकतात, त्याच्यामध्ये स्वर असतात ते तुम्ही शिकतात, हो की नाही? स्वर आणि व्यंजन म्हणजे काय ते तुम्ही शिकतात. त्याच्यानंतर छोटी छोटी दोन अक्षरं एकत्र लिहून अर्थपूर्ण शब्द कसे तयार होतात ते तुम्ही शिकता. त्याच्यानंतर मग तुम्ही जोडाक्षर शिकता. आता जोडाक्षर म्हणजे काय? तर दोन अक्षरं, दोन किंवा तीन अक्षरं एकत्र आली की जे अक्षर तयार होतं त्याला जोडाक्षर असं आपण म्हणतो. तर आज आपण जोडाक्षर म्हणजे काय, ते कसे तयार होतात आणि त्याचे कोणते कोणते प्रकार असतात हे आज आपण बघणार आहोत. बघा, आता जोडाक्षर म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आधी आपण मराठी भाषेतील स्वर, स्वरादी आणि व्यंजन कोणते आहे हे समजून घेऊया. बघा, मराठीमध्ये स्वर अ आ ई ई उ उ रु ऋ ए ऐ ओ अ औ, बरोबर आहे? त्याच्यानंतर स्वरादी अम आणि अहा, ठीक आहे? त्याच्यानंतर व्यंजने, कोणती कोणती व्यंजन आहेत? क ख ग घ ङ च छ ज झ ङ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श आणि श स ह ळ, ही सगळी मराठी भाषेमधली व्यंजन आहे. तुमच्या लक्षात आलं? आता इथे स्वर 12 लिहिलेले आहेत, पण ऋ आणि लृ पण आहे, त्यामुळे सगळे मिळून झाले 14 आणि स्वरादी आहेत अम आणि आहा. आलं तुमच्या लक्षात? ठीक आहे, आता जोडाक्षर म्हणजे काय बघा. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर असे म्हणतात. आता हे समजून घेण्यासाठी तुमच्या लक्षात येते का, बघा इथे जिथे व्यंजन दाखवलेली आहे तिथे छोटीशी तिरपी रेष आहे. बघा, आता क च्या खाली तिरपी रेष आहे, ख च्या खाली तिरपी रेष आहे, हो की नाही? हे अर्ध अक्षर आहे, पूर्ण उच्चार होत नाही, अर्धा उच्चार होतो याचा. आणि याला हलंत म्हणायचं. काय म्हणायचं? हलंत, म्हणजे हलंत क, हलंत ख, हलंत ग असं आपण म्हणायचं. आलं लक्षात तुमच्या? मग आता इथे जोडाक्षर म्हणजे काय काय दिले त्यांनी, की ज्या अक्षरामध्ये दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर असे म्हणतात. आता त्याचं उदाहरण त्यांनी दिलं. बघा, आता हे वाचणार कसं? हलंत क अधिक हलंत य अधिक अ, अ हा स्वर त्याच्यामध्ये मिसळलेला आहे. मग काय, कोणतं अक्षर तयार होणार आहे? क्य, क्य हे जोडाक्षर तयार झालं. हा, आता याच्यामध्ये दोन आलेत की हलंत क आणि हलंत य, तर दोन किंवा कधी कधी तीन सुद्धा अक्षर एकत्र येतात, बरं का? तर पुढचं एक उदाहरण बघा, हलंत ब अधिक हलंत द अधिक अ, मग काय तयार होईल? द. आलं लक्षात तुमच्या? आता इथे काय म्हणलेलं आहे ते नीट वाचा, बरं का? हलंत अक्षर म्हणजे अर्धे अक्षर होय. हा बघा, हलंत अक्षर म्हणजे अर्धे अक्षर होय, हे लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ हलंत क म्हणजे अर्धा क होय, हलंत म म्हणजे अर्धा म होय. जोपर्यंत याच्यामध्ये एखादा स्वर मिसळला जात नाही तोपर्यंत ते अक्षर अर्धच असतं किंवा हलंत असतं. हां, आलं लक्षात? आता इथे जसा अ हा स्वर मिसळला आहे मग ते अक्षर पूर्ण झालं, इथे पण अ हा मिसळला आहे मग ते अक्षर पूर्ण झालेलं आहे. समजलं तुम्हाला? आता जोडाक्षर म्हणजे काय हे तर तुमच्या लक्षात आलं. आता इथे अ मिसळला आहे, काही ठिकाणी आ मिसळलेला असेल, काही ठिकाणी ई मिसळलेला असेल, कोणताही त्याच्यामध्ये स्वर मिसळलेला असू शकतो. ठीक आहे, आता पुढे बघा. हा, र जोडून तयार होणारी जोडाक्षरे लिहिण्याच्या चार पद्धती आहेत, बरं का? आता र जोडून कोणती कोणती जोडाक्षर होतात त्याच्या कोणत्या पद्धती आहेत बघा. पहिली आहे तिरपी रेघ, नंतर आहे काकपदी र, नंतर आहे रफा, नंतर आहे ह य या अक्षरांना जोडून येणारे र. आलं लक्षात? हलंत र.
ठीक आहे. आता बघा, जेव्हा उदाहरण तुम्ही वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. र जोडून तयार होणारी जोडाक्षरे. तुम्हाला मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये र या अक्षराची गंमत असा एक विभाग होता बघा, आपण शिकलेलो आहोत ते, त्याची तुम्हाला आठवण येईल. बघा, र जोडून तयार होणारी जोडाक्षरे. आता तिरपी रेष जोडून कोणती कोणती जोडाक्षरे तयार होतात बघा. हलंत प अधिक हलंत र अधिक अ बरोबर प्र. आता इथे प्र मध्ये इथे तिरपी रेष दिसते आपल्याला, दिसते सगळ्यांना. प लिहिलेला आहे आणि त्याच्या मध्यभागातून एक तिरपी रेष आलेली आहे, ठीक आहे. आता काकपदी रचं एक उदाहरण बघूया. आता हलंत ट अधिक हलंत र अधिक अ, अ हा स्वर आहे, मग काय तयार झालं ट्र. आता इथे खाली छोट्याशा तिरप्या रेषा दिसतात, हा याला काकपदी म्हणतात. आलं लक्षात तुमच्या, टच्या खाली छोट्या तिरप्या रेषा आहेत, पण त्याचा खरं ते कसं तयार झालेलं आहे, हलंत ट अधिक हलंत र अधिक अ, ठीक आहे. आता बघा, रफार. हलंत र अधिक हलंत य अधिक अ बरोबर रिय, म्हणजे सूर्य हा शब्द लिहित असताना आपण य वर असा रफार देतो. तर तो कसा तयार होतो, हलंत र अधिक हलंत य अधिक अ. आलं तुमच्या लक्षात. आता बघा, ह आणि य या अक्षरांना जोडून येणारे हलंत र को, मग काय तयार होतं इथे, रिय आणि र. त्याचा उच्चार आपण कसा करतो, रिय आणि र. आलं लक्षात. तर र जोडून तयार होणारी जोडाक्षर अशा प्रकारे लिहिली जातात. तिरपी रेष म्हणजे अक्षराच्या मध्यभागातून तिरपी रेष असते. काकपदी म्हणजे खाली अशा दोन तिरप्या रेषा दाखवल्या आहेत. रफार म्हणजे अक्षराच्या वरती रफार येतो. आणि ह आणि य या अक्षरांना जोडून येणारे रिय आणि र, तर तिथे कसं लिहिलं आहे, असं चंद्राकृती लिहिलेलं दिसतंय बघा, दिसतंय ना तुम्हाला, तर तो रच असतो खरा. तर हे तुमच्या लक्षात आलं, र या अक्षराची गंमत. आता बघा, जोडाक्षर असलेले शब्द नक्की कसे आहेत ते आपण बघूया. साक्षर. आता तुम्हाला असं वाटेल की क्ष हे कसं काय जोडाक्षर आहे, तर हलंत क अधिक क्ष म्हणजे क्ष. आलं लक्षात. त्याच्यानंतर ज्ञान, त्याच्यामध्ये ज्ञ हे जोडाक्षर आहे. त्याच्यानंतर शब्द, हलंत ब अधिक द, द तयार झाले हे जोडाक्षर आहे. प्रत्येक जोडाक्षराच्या खाली मी रेष ओढलेली आहे. मुख्य, याच्यामध्ये कोणतं जोडाक्षर आहे, ख्य. चष्मा, याच्यात कोणतं जोडाक्षर आहे, श्मा. आता इथे काय गंमत झाली आहे बघा, हे कसं तयार होईल, हलंत श अधिक हलंत म अधिक आ, स्वर कोणता मिसळला आहे, आ, म्हणून ते चष्मा आ असा उच्चार होतो त्याचा. त्याच्यानंतर पुस्तक, त्याच्यामध्ये स्त हे जोडाक्षर आहे. किल्ला, आता याच्यामध्ये हलंत ल ला पुन्हा हलंत ल जोडलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वर कोणता मिसळला आहे, आ, म्हणून किल्ला ला हे जोडाक्षर. सुद्धा, याच्यामध्ये कोणतं जोडाक्षर आहे, धा. उन्हाळा, याच्यामध्ये कोणतं जोडाक्षर आहे, धा. उत्तर, याच्यामध्ये कोणतं जोडाक्षर आहे, त. आता इथे बघा, पश्चिम, याच्यामध्ये कसं तयार होईल, हे हलंत श अधिक हलंत च अधिक ई, कारण पश्चिम पहिली वेलांटी आली, पश्चिम ची ई असा उच्चारतो ची, हो की नाही, म्हणून ई हा स्वर मिसळला पश्चिम. त्याच्यानंतर साऱ्या मध्ये र्या, आता इथे बघा य ला र जोडलेला आहे. प्रसंग, आता इथे अक्षराच्या मध्यभागातून तिरपी रेषे, र जोडलेलेच आहेत हे शब्द पण याला तिरपी रेषे. प्रश्न, आता याच्यामध्ये दोन जोडाक्षर असलेले शब्द आहेत, प्र पण आहे आणि श्न पण आहे. कार्य, रफाराला इथे रिय, सूर्य रिय. आता इथे काकपदीचं एक उदाहरण दिलंय बघा, ट्रक ट्र. मित्र, आता इथे खरं म्हणजे कसं आहे ते, हलंत त अधिक हलंत र अधिक अ त्र, म्हणजे त लिहून त्याच्या त्याच्या मध्यभागातून तिरपी रेषे खरं, पण ते लिहिताना त्र हे अक्षर असं लिहितात. श्रावण, हलंत श शामृगाचं अधिक हलंत र अधिक आ श्रा. श्रेष्ठ, हलंत श अधिक हलंत र अधिक ए, ए हा स्वर गेला श्रेष्ठ. आणि ष्ठ पण जोडाक्षर आहे, तर लक्षात आलं, तुमच्या लक्षात येईल. मग आता तुम्ही अगदी तुम्ही लहान आहात, दुसरीत आहात, हो की नाही, तर मी हे तर तुम्हाला खूप जास्त ज्ञान दिलेलं आहे जोडाक्षर असलेले शब्द, कारण तुम्हाला हे 10वीपर्यंत हे सगळं कामाला येणारच आहे पुढे. आणि नेहमीसाठीच आपल्याला सामान्य ज्ञान म्हणून सुद्धा जोडाक्षर कसं तयार होतो हे माहिती पाहिजेच.
पण तुम्ही अजून खूप लहान आहात, दुसरीत आहात, मग तुम्ही काय लक्षात ठेवायचंय की एखाद्या अक्षराला दुसरा अक्षर जोडून जे शब्द तयार होतात त्यांना जोडाक्षर असं म्हणतात, जोडाक्षर असलेले शब्द असं म्हणतात. मग हे तुम्हाला ओळखायला येतील की नाही? अगदी तुम्हाला तिरपी रेष असलेले, काकपदी असलेले वगैरे नाही ओळखायला आले तरी चालतील, पण आपल्याला शब्द वाचल्याबरोबर हे लक्षात आलं पाहिजे की कुठल्या अक्षराला, एका अक्षराला दुसरा अक्षर जोडलेलं आहे, मिसळलेलं आहे आणि जोडाक्षर तयार झालेला आहे. एवढं तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल, हो की नाही? तर जोडाक्षरांचा चांगला सराव करायचा आहे. आता आज तुमचा गृहपाठ काय आहे बघा, जोडाक्षर असलेले 10 शब्द लिहा. मग आता शब्द या अक्षरातच एक जोडाक्षर आले बघा, ब हलंत ब आदि द, द, हो की नाही? हेच एक जोडाक्षर आलेलं आहे, हे पाहिल्या पाहिल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बघा मग आता आज तुमचा गृहपाठ काय आहे की तुम्हाला 10 शब्द लिहायचे आहेत मनाने. मग तुम्ही त्याच्यासाठी पुस्तकात वाचन करून शोधून पण लिहू शकतात किंवा मनाने पण लिहू शकतात, ठीक आहे? तर लिहिताना काय करायचं, वरती तुम्ही तारीख लिहायची आहे, वार लिहायचा आहे, त्याच्यानंतर हेडिंग काय द्यायचंय, जोडाक्षर म्हणजे काय, आपल्या व्हिडिओचं जे हेडिंग आहे ते तुम्हाला द्यायचं आहे, जोडाक्षर म्हणजे काय, आलं लक्षात? त्याच्यानंतर प्रश्न लिहायचा आहे की जोडाक्षर असलेले 10 शब्द लिहा, आणि मग तुम्ही एकाखाली एक असे किंवा एका ओळीमध्ये 2 शब्द, अंतर सोडून एका ओळीत 2 शब्द लिहिले तरी चालतील, असे जोडाक्षर असले फक्त 10 शब्द लिहायचे आहेत तुम्हाला. हां, आलं लक्षात? तर बालमित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जोडाक्षर म्हणजे काय याचा खूप सखोल अभ्यास केलेला आहे. तुम्हाला दुसरीच्या मानाने हा अभ्यास थोडा जास्त आहे, पण तुम्हाला सामान्य ज्ञान म्हणून सुद्धा हा अभ्यास नेहमीसाठीच लक्षात ठेवायला पाहिजे. तर सोप्या पद्धतीने जोडाक्षर कसे ओळखायचे हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मग आता अभ्यास करणार आहात ना, गृहपाठ करणार आहात ना? शाबास, व्हेरी गुड.